दवाखान्याचं एक असतं ते सर गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून ह्या लंपे आजारच्या जनावरांचा जो प्रसार चालला आहे आणि जनावरांना जो आजार दिसून येत आहे त्याच अनुषंगाने आपल्या चांदवड तालुक्याची काय परिस्थिती आहे काय सांगाल एक वैद्यकीय अधिकारी म्हणून तुम्ही? नमस्कार, मी डॉक्टर वैभव विश्वासराव आहे, पशुधन विकास अधिकारी चांदवड, श्रेणी 1 चांदवड। आजपर्यंत माझे 1.5 ते 2 महिन्याच्या याच्या तालुक्यामध्ये मी डेली काम करत असताना पाहतोय की कुठेच आपलं लंपी स्किन डिजीज असं काही आपल्याला आढळलेलं नाहीये। आता नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये लंपी आजाराचं शिरकाव झालेला आहे, सध्या 19 जिल्ह्यांमध्ये आहे, पण अजून आपल्या नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यामध्ये लंपी सदृश्य अजून अशी काही हे आढळलं नाही। तरी देखील आमचं सर्च हे चालू आहे आणि लोकांना तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो किंवा विनंती करतो की बा असं कुठे जरी कोणाला जर आढळत असेल तर त्यांनी त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 किंवा दवाखान्यांशी संपर्क करून ही माहिती देण्यात यावी। 2-3 दिवसापूर्वी धोडंबा येथे लंपी सदृश्य काही गाठी असलेले जनावरांचं हे दिसलंय, तरी आपण तिथले नमुने घेऊन पुणे येथे प्रयोगशाळेला आपण ते पाठवले आणि त्याचं आव्हान आपल्याला अद्यापर्यंत प्राप्त नाही झालं। 2 दिवस म्हणजे काल तिथं पोहोचलेले आहे, तर 2 दिवसात त्यांच्याकडून आपल्याला जशी माहिती मिळते पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर त्याप्रमाणे आपलं आनुषंगिक काम चालू आहे। तरी देखील आपण खबरदारी म्हणून धोडंब्याच्या 5 किलोमीटरच्या परिघात जे कुठले गावं येतात किंवा जनावरं येतात त्यांना आपण लसीकरण 48 तासाच्या आत पूर्ण करून घेतलेलं आहे आणि ते सगळ्या जनावरांना प्रॉपर हे दिलेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात जनावरांमध्ये हा आजार व्हेक्टर बॉर्न असल्यामुळे मेन याच्यात कंट्रोल मेजर म्हणजे व्हेक्टर कंट्रोल करणं। तर प्रत्येक ग्रामपंचायतला आपण 15 वित्त आयोगातून 15,000 मर्यादेत डेल्टा मित्रीन, सायपर मित्रीन हे औषध फवारणीसाठी प्रतिबंधात्मक म्हणून हे औषध फवारणीसाठी गोठे, गोठ्याचा परिसर, आजूबाजूच्या जिथं मच्छर आहे अशा ठिकाणी व्हेक्टर कंट्रोल करण्यासाठी ह्या डिझीजला थांबवण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी तसंच गोठ्यामध्ये सकाळ संध्याकाळ कडुलिंबाचा हिरवा पाल्याची धुनी पेटवणं, हिरवा पाला हे करणं, त्याची धूर करणं हे महत्वाचा विषय आहे आणि जनावरं स्वच्छ चांगल्या जागेवर बांधणं, सडकून न देणं किंवा गप्पनाच्या किंवा गवताच्या जास्त गवताच्या ठिकाणी, मच्छराच्या ठिकाणी, अडचणीच्या ठिकाणी अस्वच्छ जागेवर बांधू नये आणि जेणेकरून हा आपला आजार जनावरांना आजार होणार नाही याची खबरदारी पशुपालक